बाबा सिद्दीकी यांनी व्यक्त केलेली आहे. खरं तर ज्या बांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचा तुम्ही उल्लेख केला त्याच विधानसभा मतदारसंघातून बाबा सिद्दीकी सुद्धा निवडणूक लढवायचे आणि त्यानंतर आता जिशान सिद्दीकी हे तिथून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांची काँग्रेसमधली एकूण वाटचाल सुद्धा तुम्ही सांगितलीत. मात्र हा फक्त एका मतदारसंघापुरताचा मुद्दा आहे की मुंबई एकूण मुंबईमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मुंबईमध्ये किती पाय पसरायचे यासाठीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपण पाहतो की एखादा आमदार किंवा माजी आमदार जर पक्षात येत असेल तर कोणकोण पक्षप्रवेशाला उपस्थित राहतं. पण आत्ता बघितलं तर अजित पवार गटातले सगळे महत्त्वाचे नेते झाडून या पक्षप्रवेशासाठी उपस्थित आहेत. नक्कीच आपण ज्या पद्धतीने बघतो आहोत की मी जसं मगाशी म्हटलं की बाबा सिद्दीकी यांची जर कारकीर्द आपण या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामधली बघितली तर निश्चितपणे एक खूप मोठा मतांचा गठ्ठा त्यांच्या बाजूने उभा आहे असं आपल्याला बघायला मिळतं. एक गठ्ठा मतदान जिशान सिद्दीकी यांना गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेलं होतं आणि त्याचाच फायदा जिशान सिद्दीकी यांना झाला. अर्थातच बाबा सिद्दीकी यांचा जनसंपर्क त्याचा जिशानचा झालेला फायदा हे एकंदर गणित लक्षात घेतलं तर अर्थातच याचा संपूर्ण फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी हा अत्यंत महत्वाचा पक्षप्रवेश यासाठी आहे कारण मुंबईमध्ये हातपाय पसरायला जागा अजित पवार गटाला हवी आहे. मुंबईमधलं राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व हे जर टिकवून ठेवायचं असेल किंवा वाढवायचं असेल तर अजित पवार गटासकरता हा अत्यंत महत्वाचा पक्षप्रवेश आहे. ज्यांना जनसंपर्क ज्यांचा दांडगा आहे ज्यांना एक वोट बेस आहे ज्यांच्याकडे एक गठ्ठा मतदान आहे अशा पद्धतीच्या नेतृत्वाचा प्रवेश हा जर आपल्या पक्षामध्ये झाला तर तो अर्थातच अजित पवार गटाला फायदेशीर आहे. अर्थातच हे गणित लक्षात घेता आज बाबा सिद्दीकी यांच्या पक्षप्रवेशाला अनेक म्हणजे शेकडोंची गर्दी ही उपस्थित असणार आहे. जर आपण गव्हर्नमेंट कॉलनीमधलं आजचं चित्र बघितलं तर एक चांगलं स्टेज बांधण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी गर्दी लोटलेली आहे. एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं सुद्धा केलं जात आहे. एकंदरीतच अजित पवार यांचं स्वतः या पक्षप्रवेशाला उपस्थित राहणं यासोबतच प्रफुल्ल पटेल असतील धनंजय मुंडे असतील सुनील तटकरे असतील यांसारखे महत्वाचे नेते उपस्थित राहणं हा पक्षप्रवेश अजित पवार गटासाठी किती महत्वाचा आहे हे अधोरेखित करत आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये केवळ लोकसभा आणि विधानसभा नाहीच तर मुंबईमधल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये अजित पवार गटाला जर मोठं यश संपादन करायचं असेल आपलं अस्तित्व निर्माण करून ते टिकवायचं असेल तर निश्चितपणे अशा प्रकारचा मास बेस असणारा लीडर आपल्या पक्षात असावा ही त्यांची अपेक्षा असणं हे काही चुकीचं नाही आणि त्या दृष्टीनेच आजचा हा पक्षप्रवेश बघता येईल. बरोबर. आणि दुसरी एक आणखीन महत्वाची गोष्ट अल्पसंख्याक गटातून हे दोनही नेते येतात आणि त्याहीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं राज्यसभेसाठी एक उमेदवार येत्या निवडणुकीमध्ये दिला जाऊ शकतो आणि तो उमेदवार कदाचित अल्पसंख्याक गटातला असेल असं स्पष्ट झालं आणि त्याच्यानंतर दोनच दिवसात बाबा सिद्दीकी यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश होतोय ही बातमी येणं हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. त्यामुळे